चालत राहणार आहे, शेवटपर्यंत चालत राहणार आहे, पण याच्यामध्ये सामोपचाराने आम्ही मार्ग काढू. आणि मी सदस्य काँग्रेसचा नाही असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेली आहे. आता मला त्या विषयावर चर्चा करायची नाही, ते आता आमच्या पक्षात नाही आहे. बघा, हे चालत राहणार आहे, शेवटपर्यंत चालत राहणार आहे, पण याच्यामध्ये सामोपचाराने आम्ही मार्ग काढू. हायकमांडकडे हा प्रस्ताव केलेला आहे. त्यामुळे संजय राऊतांनी सुद्धा या पद्धतीचं स्टेटमेंट करू नये एवढीच आमची नम्र विनंती आहे. हा, सांगितलं 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 त्याला परंपरेला काय त्याने. मी सदस्य काँग्रेसचा नाही असं त्याने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेली आहे. त्यामुळे ते दिसत नाही त्याच विषय काय, ते काँग्रेसचे सदस्य नाही असं त्यांनी मान्य केलेलं आहे. आम्ही दोस्तीचा हात पुढे केलेला आहे. काल मी स्वतः कोळ्याला गेलो होतो, त्यांचा प्रस्ताव आला तर आमची तयारी आहे. अशोक चव्हाण हे जेव्हा प्राथमिक चर्चेला होते महाविकास आघाडीच्या, त्यांनी मुद्दामून काही कोडे टाकले आणि त्यामुळेच आज जो सगळा काही गोंधळ उद्भवलेला आहे हा झालेला असं म्हटलं जात. आता मला त्या विषयावर चर्चा करायची नाही, ते आता आमच्या पक्षात नाही आहे. त्यांनी कशासाठी ते केलेत भाजपमध्ये हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आज त्यांच्याच विधानसभेमध्ये, लोकर विधानसभा त्यांच्या, त्यांच्याच विधानसभेमध्ये त्यांना लोक अडवतात आहे, त्यांना गावात येऊ देत नाही असं चित्र आपण पाहतोय. त्यामुळे आता ते आमच्या पक्षात नाही आहे आणि त्यांच्याबद्दलची चर्चा करणं आम्हाला काही गरज पण नाही. पण ही चर्चा कितपत खरी आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल चर्चाच करायची नाही, तो विषयच नाही ना. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.